महाराष्ट्र संगम इथल्या संपूर्ण मराठी मंडळींनी मिळून हा कार्यक्रम आयोजित केला आणि त्या कार्यक्रमामध्ये निमंत्रित केलं, मला अतिशय मनापासून आनंद झाला। की ज्या काळामध्ये छत्रपती शिवरायांनी 18 पगड जातीच्या सामान्य मराठी माणसाला मावळ्यांना एकत्रित करून छत्रपती शिवरायांनी त्यांच्यातलं पौरुष जागृत केलं, पुन्हा एकदा या देशामध्ये स्वराज्याची स्थापना झाली। छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाला झुंजवत ठेवलं आणि जो औरंगजेब मराठ्यांना पराभूत करण्याकरता महाराष्ट्रात आला होता, महाराष्ट्राच्या मातीतच गाडला गेला, पण मराठे पराभूत झाले नाही। आणि त्यानंतर 100 वर्ष छत्रपती शिवरायांच्या साम्राज्याला अटकेपर्यंत नेण्याचं काम हे मराठ्यांनी केलं आणि मराठी साम्राज्य, हिंदवी साम्राज्य या संपूर्ण देशामध्ये प्रस्थापित त्या ठिकाणी करण्याचं काम हे मराठी माणसाने केलं। शिवाय बोल पार्वती पते हर हर।